धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉ. फारुक शाह यांच्या पाठपुराव्यामुळे मनपातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आज कास्ट्राईक कर्मचारी महासंघ धुळेतर्फे आमदार डॉ. फारुक शाह यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू हवा या मागणीसाठी धुळे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी आमदार डॉ. फारुक शाह यांच्याकडे निवेदने दिली होती. या मागणीच्या निवेदनांची दखल घेत आमदार डॉ. फारुक शाह यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मनपातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती आणि बघता बघता आमदार डॉ. फारुक शाह यांच्या मागणीच्या निवेदनांना तथा त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झालाय आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळीच निर्माण झाली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज आमदार डॉ. फारुक शाह यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी डीएस आखाडे, शिरीष जाधव, सुनन भामरे, जमील अन्सारी, संजय माइनकर, मुस्ताक अन्सारी, राजकुमार सूर्यवंशी, भटू पाटील, मुस्ताक शाबीन, अशफाक शेख, राजू जाधव, राजू गवळी आदी उपस्थित होते. कास्ट्राईक कर्मचारी महासंघ व माझे संयुक्त पदाधिकारी मुकुंद साहेब, सुनन भामरे, शिरीष जाधव भाऊ आणि सगळे पदाधिकारी. रात्रीच महासंघाला माहिती मिळाली की माननीय आमदार महोदय साहेबांनी मंत्रालय स्तरावर सतत आणि सातत्य पूर्ण प्रयत्न करून प्रशासनाने प्रयत्न केले. माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदरात त्यावर स्वाक्षरी झाली आहे ही माहिती मिळाली आणि कास्ट्राईक महासंघाने आणि सगळ्या पदाधिकारी माननीय आमदार महोदयांचं महासंघाच्या वतीने एक जाहीर सत्कार करावा असं ठरलं आणि त्यासाठी आज सगळे महानगरपालिका कर्मचारी अधिकारी आणि महासंघ पदाधिकारी यांनी आज एकत्र येऊन माननीय आमदार महोदय फारुकजी शाह साहेब यांचा इथं एक कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित केला होता आणि सत्कार आयोजित करून सगळ्या महापालिकेच्या वतीने माननीय आमदार महोदयांचं आभार आणि ऋण पासून शहराच्या विकासासाठी असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असेल सतत अतिशय जागरूकपणे आणि प्रामाणिकपणे ते सतत कार्यरत असतात त्यांच्या कामाची पावती म्हणून महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जे सातवा वेतन आयोगाची भेट आहे असं मी मानतो आणि एवढे दोन शब्द बोलून मी माननीय आमदार महोदयांचे महापालिकेच्या वतीने आभार जाहीर आभार व्यक्त करतो.